भंडारा गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडते आहे। भंडारा जिल्ह्यातल्या 52 तर गोंदिया जिल्ह्यातील 53 जिल्हा परिषदेची आज मतमोजणी होते आहे। भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे सुनील मेंढे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सरासरी 20 मतमोजणीच्या फेऱ्या होणार असून साधारणतः 3 वाजेपर्यंत अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे। थेट जाऊयात भंडाऱ्याला, आपले प्रतिनिधी अभिजित गोरमारे आपल्या सोबत आहेत। अभिजित, आपण बघतोय सगळ्यात जास्त लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्राचं ते भंडारा गोंदियाकडे, कारण भंडारा आणि गोंदियाच्या जिल्हा परिषदेचे आज मतमोजणी होणार आहे, त्याचबरोबर काही नगर पंचायतींच्या 45 जागांचा सुद्धा आज निकाल लागणार आहे। काय परिस्थिती आहे, कशी तयारी सुरू आहे आणि काय सांगशील या सगळ्याबद्दल, प्रमुख लढती कोणकोणत्या पाहायला मिळतील? नक्की संदीप, संपूर्ण देशामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची सध्या चर्चा आहे त्या म्हणजे भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणुकीच्या मतमोजणीला अवघ्या एका तासानंतर सुरुवात होणार आहे। भंडारा जिल्ह्याचा विचार केला असता भंडारा जिल्ह्यातील 52 जागांसाठी तर गोंदिया जिल्ह्यातील 53 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे सुनील मुंडे यांची प्राण प्रतिष्ठा पणाला लागली आहे। विशेष म्हणजे या राज्यात जरी यांची महाविकास आघाडी सरकार म्हणून हे जरी सत्तेत आले असले तरी भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद मध्ये हे स्वबळावर लढत आहेत, त्यामुळे पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्याची निवडणूक हे चुरशीची बनलेली आहे। भंडारा जिल्ह्यात मध्ये जर विचार केला असता भंडारा जिल्ह्यातल्या या तिन्ही नेत्यांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी त्यांनी एक किंमतच मोजावं लागत असल्याचं आपण पाहिलेलं आहे। भंडारा जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून जे व्हिडिओ प्रकरण झालं त्यानुसार सुद्धा राजकीय वातावरण ढवळून निघलं, यामुळे कुठेतरी भंडारा गोंदियातली निवडणूक ही देशपातळीवर चर्चेला आलेली आहे आणि त्यानंतर याच्यावर या वादावर पडदाही टाकण्याचा प्रयत्न केला। परंतु आपण बघितलं की आपले प्रतिनिधी अभिजित गोरमारे आपल्या सोबत होते आणि एकंदरीतच परिस्थिती काय भंडारा गोंदियाची याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे। नाना पटोले असतील, प्रफुल्ल पटेल, भाजपचे सुनील मेंढे यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे। आज कळणार आहे कोण बाजी मारणार आहे, भंडारा गोंदियाकरांचा कल जो आहे तो कुणाच्या बाजूने आहे। धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।